हेमंत गडकरी माहिती देत म्हणाले की राज ठाकरे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे नागपूर नगरीतल्या सर्व पोलीस स्टेशनला संबंधित कार्यक्रमांच्या परवानगीसाठी रितसर अर्ज केला होता. त्यानंतर आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेबांनी सकाळी आमंत्रित केल्यानुसार आमचे पदाधिकारी पोलीस आयुक्त साहेबांना भेटले व त्यांच्याशी चांगली चर्चा झाली. आमची भूमिका ही आहे, राज ठाकरे साहेबांचा आदेश आहे त्यानुसार सोनेगाव तलावाजवळ आम्ही 2 वाजता हनुमान चालीसा पठण करणार आहे, अशी माहिती मनसे विदर्भ प्रांत प्रमुख हेमंत गडकरी यांनी दिली. तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आवश्यक संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलाय, सगळ्यांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत अशी माहिती दिली. चर्चेला बोलवलं होतं कारण आम्ही माननीय राज ठाकरे साहेबांच्या आदेशाप्रमाणे नागपूर नगरीतल्या सर्व पोलीस स्टेशनला संबंधित कार्यक्रमाच्या साठी परवानगीसाठी रितसर अर्ज केलेला होता. त्याच्यानंतर आज पोलीस आयुक्त साहेबांनी आम्हाला इथे सकाळी आमंत्रित केलं, त्यानुसार आमचे पदाधिकारी पोलीस आयुक्त साहेबांना भेटले. आज आमची त्यांच्याशी चांगली चर्चा झाली, त्यांना सांगितलं की आमची भूमिका ही आहे, राजसाहेब ठाकरेंचा हा जो आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही हनुमान चालीसा पठण करणार आहेत. आम्हाला तुमच्या 32 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जी आम्ही परवानगी मागितली आहे ते मग त्यांनी म्हटलं की कुठले 2 स्पॉट असे सांगता येईल तुम्हाला, तर त्याच्यातले आम्ही 2 स्पॉट त्यांना सांगितले की हे 2 स्पॉट आहेत, त्यापैकी 1 स्पॉट त्यांनी आम्हाला तिथे करण्यास हे केले. हो, भोंगे लावूनच करणार आम्ही. कुठे? सोनेगाव तलावाजवळ. किती वाजता होणार आहे हे? आता थोड्या वेळातच ते स्पेशल ब्रँचचे DCP साहेब आहेत, ते वेळ देत आहेत. एक साधारण 2 वाजताची वेळ. आमची चर्चा त्यांच्यासोबत विस्तृतरित्याने झालेली आहे आणि सध्या एका ठिकाणी ज्यांना त्यांनी आग्रह करत होते की त्यांना पाहिजे, आता त्यांनी सोनेगावचे तलावा ठिकाणी एका मंदिरावर करण्याची त्यांनी इच्छा दर्शवलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांना सांगितलेले आहे की ते व्हेरीफाय करून तिथे काय स्थिती आहे ते सगळे बघून अर्धा तासाचे 1 तासाचे सुमारास त्यांना परवानगीबद्दलची निर्णय देण्यात येईल. आणि ही अगर जरी दिली तर ते 2:30 वाजताचे नंतर 2:30 ते 3:30 1 तासासाठी ही परवानगी राहील आणि त्यांना मंदिराचे आत आणि लाऊडस्पीकरचे आवाज बाहेर कमीत कमी यायला पाहिजे किंवा वेगवेगळ्या अटीवर त्यांना परवानगी देण्याचे विचाराधीन आहे. त्याबद्दल निर्णय व्हेरिफिकेशन नंतर देण्यात अजून निर्णय झालेले नाही. ज्यांची अशी आग्रह होती त्या आग्रहावर प्रायमरली आमची तयारी आहे, परंतु ते फिजिकली त्या स्पॉटचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आणि तिथे कोणताही त्याचे कायदा सुव्यवस्थाचे परिणाम होणार नाही हे व्हेरीफाय केल्यानंतर याबद्दल निर्णय घेण्यात येईल. काय असतील ती आता मी सांगितले जशा ती तिथे जे एरियाची स्थिती बघून जे काही स्थिती आहे त्याप्रमाणे राहतील, परंतु जे नेहमीचे असते की लाऊडस्पीकरचे डेसिबल असायला पाहिजे, लाऊडस्पीकर किती व्हॉल्यूमने असायला पाहिजे, ते कोणाची धार्मिक भावना भडकावायला नाही पाहिजे, ते वेगवेगळे अटी त्या एरियाची स्थिती बघून निर्णय घेण्यात येईल. आणि त्यांच्याशी ही पण चर्चा झालेली आहे की शहरात कुठेही इतर ठिकाणी कोणताही असे कृत्य त्यांचे कार्यकर्ता करून ज्यांच्याबरोबर कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न निर्माण होणार अशा कोणताही कृत्यांचे करून होणार नाही अशी त्यांनी गवाही दिलेली आहे. आणि पोलिसांनी पण त्यांचे त्यांना हेच आग्रह केलेले आहे की जे काही असतील ते पोलिसांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन करावी आणि त्याबद्दल त्यांनी मान्य केलेली आहे. मला वाटते शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहील, कोणत्याही प्रकारची अडीअडचणी नाही आहे. आणि आज सकाळी आमची सगळे अधिकारीसोबत विस्तृत बैठक झालेली आहे आणि आम्ही पूर्ण कोणताही अपवादात्मक परिस्थिती शहरात काही कायदा सुव्यवस्थाची स्थिती झाली तर आम्ही अत्यंत कडक रीतीने हाताळण्यास सुसज्ज आहे. त्यांना परवानगी मिळण्याची शक्यता जास्त वाढल्या होत्या, त्या नकारात्यांना फक्त एकाच ठिकाणी परवानगी मिळाली. 33 ठिकाणी ते अर्ज करत आहे की सर्व परवानगी नाकारण्यात आलेली आहे. या एका ठिकाणीबद्दल ते अर्ज आत्ता आम्हाला देणार आहे. ते अर्ज आल्यानंतर आणि आवश्यक व्हेरिफिकेशन नंतर त्याबद्दल निर्णय घेण्यात सर शहराच्या मशिदी मस्जिदीवर अंदाजन शहरात 300 सुमारास मस्जिद आहे, 1200 मीटिंग आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।